बोलायचं. नमस्कार. नमस्कार गावकऱ्यांना, मी एनएसएस व्हॉलंटियर. नमस्कार, मी एनएसएस व्हॉलंटियर अवंती काकडे. नमस्कार, मी एनएसएस व्हॉलंटियर निकिता विजय. नमस्कार, मी एनएसएस व्हॉलंटियर दीपचंद भक्ती. नमस्कार, मी एनएसएस व्हॉलंटियर सृष्टी दिसाळ. नमस्कार, मी एनएसएस व्हॉलंटियर सोफिया देशकर. नमस्कार, मी एनएसएस व्हॉलंटियर धनश्री हेकर. आम्ही सर्व श्री शिवाजी कॉलेज ऑफ एग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी एनएसएस या विशेष कार्यक्रमात आपल्या समोर एक पठणाते सादर करण्याकरिता आलेलो आहोत, जे तुम्हाला हसवणार देतील आणि खूप काही शिकवून पण जाणार. अरे पण यांना समजणार तरी काय? अरे काय समजणार, समजणार ते पण खूप चांगलं नाही. चला मग आपल्या नाटकाला सुरुवात करते. चला तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं नाटक. अरे काय ग, काय झालं तुला, का बरं तू एवढी चिंतेत आहे? काय सांगू, कसा नेता निवडून आणून दिला आहे यांनी, पूर्ण भविष्याची वाटच लागली आहे. का बरं बघ काय झालं, चल दाखवते तुला. चल चला आम्ही तुम्हाला दाखवतो एक असं दृश्य ज्यामध्ये एक रिपोर्टर लोकांचे मतदानाबद्दल त्यांचे विचार जाणून घेत आहे. प्लीज लक्ष देऊन ऐका, तुमच्या कामाची गोष्ट आहे आणि हे नाटक तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आणि हे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. नमस्कार, मी दीपचंद भक्ते, कॅमेरामॅन सृष्टी निसा. तुमचं सर्वांचं कल्ट कॅमेरावर स्वागत आहे. आज आपण एक छोट्याशा गावामध्ये आलेलो आहे आणि सध्या इलेक्शनचा माहोल चालू आहे. त्या इलेक्शनच्या माहोल मध्ये आपण काही विद्यार्थ्यांना विचारूया की त्यांना इलेक्शन बद्दल काय माहिती आहे आणि किती माहिती आहे. चला नमस्कार ताई. मला वाटते ताईने थोडं कमी ऐकू येते, हरकत नाही. नमस्कार ताई. काही नाही, सध्या इलेक्शनचा माहोल आहे आणि या इलेक्शनच्या माहोल मध्ये तुम्हाला काय माहिती आहे इलेक्शन बद्दल? हे बघा, पहिलेच मला परीक्षेचं खूप टेन्शन आलंय. तुम्ही फालतू गोष्टी करून माझा वेळ वाया घालू का? ताईचं थोडंसं डोकं गरम आहे, हरकत नाही. आपण दुसऱ्यांना विचारूया की इलेक्शना बद्दल काय माहिती आहे. नमस्कार ताई. नमस्कार. काही नाही, आमचा एक सरळ प्रश्न आहे, तुम्हाला इलेक्शना बद्दल काय माहिती आहे? इलेक्शन हे काय असते? देवा रे, बघा काही काही लोकांना इलेक्शनाबद्दल माहिती नाहीये. इलेक्शनाबद्दल माहिती नाहीये आणि माहित असून त्यांना सांगायचं नाहीये आणि कोणाकोणाचं बोलायचं नाहीये. मी तर असं म्हणतो, हे जे आपण ग्लेशियर वाचवतो ना बर्फ, हे पिकडू द्या आणि असं माणसाला डुबू द्या. असं आपण दुसऱ्या गावात जाऊया. तेव्हापर्यंत मी दीपचंद भक्ते, कॅमेरामॅन सृष्टी निसा, तुम्ही भेटा कल्तक 7 वाजता. धन्यवाद. तर पाहिलो गावकऱ्यांनो, ही आहे आपली आजची नवीन पिढी ज्यांच्या हातामध्ये आपल्या आपल्या पूर्ण भविष्य असं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, आपलं भविष्य सुरक्षित आहे का अशा हातांमध्ये? चला तर मग, चला तर मग बघूया नाटकाचे एक दृश्य. एक राजकारणी दृश्य पाहूया यानंतर आपण. हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, बच्चन भाव जैसा हो. गली गली में शोर है, अरे बच्चन भाव शोर है. नमस्कार. नमस्कार गावपाटी मंडळांनो, भगिनी आणि भगिनींनो, मी तुमचा युवा लाडका नेता, माझं नाव बच्चन भाऊ. बघा या गावात काही लोक आले काही लोक गेले आणि पैसा भरपूर कमवला, पण माझा कसा नाही, मी याच्यापेक्षा वेगळा आहे. माझ्यासारखा हुशार, अभ्यासू आणि निर्व्यसनी या माणसाला तुम्ही ओढ द्या आणि जेवढे काही प्रश्न आहे आपण अपकड्यापासून सर्व सोडू. जे जे होऊ शकते ते मी करू शकतो आणि ज्या दिवशी या गावाचा विकास येईल ना, तुम्ही सर्व गावकरी रस्ते रिंगण म्हणजे रस्ता बघा ना, कारण की मी डेव्हलप करणार आहे, हरकत नाही. बघा माझा काही प्लॅनिंग आहे या गावात, गावाचा विकास करण्यासाठी मी इथं आलो आहे, हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी माझं पहिले प्लॅनिंग आहे. या गावात 2400 तास, किती 2400 तास मी या गावात
विजेचा पुरवठा करणार आहे. घरी घरी बंगला बनलेल्या या गावात मी लाईनचा पुरवठा करणार आहे. म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणायला गेलो होतो इलेक्ट्रिसिटी मी इथे पुरवठा करणार आहे. इलेक्ट्रिसिटी नाही इलेक्ट्रिसिटी तांबे मी सांगत पाहिला खाली वाकून बोल माझी मान दुखत आहे. हा हा सर्वांना मंडळांनो बघा माझी दुसरी पॅनिंग आहे. या गावात मी 24 प्रत्येक घरी 3 नळ घेऊन एक पाणी प्यायचं एक आंघोळ करायचं आणि एक जरी आंघोळ करायची नाही आहे ना तू त्याच्यासाठी. तर या गावात मी 24 तास प्रत्येक घरी 24 तास जसं जसं त्यांनी गरम पाणी पाहिजे थंड पाणी पाहिजे मी पाण्याचा पुरवठा करणार म्हणजे वॉटर सप्लाय करणार. अरे भाऊ भाटाचं नाही वॉटर सप्लाय म्हणजे मी तू त्यांना बघा लावकरांनो माझं असं म्हणणं आहे की तुमची जो पडच्या आधी या गावाचा विकास होणार म्हणून तुमचं बहुमताने आम्हाला आवड द्या. सबका साथ सबका विकास भगवान सबका बडा करे देखील शुभ धन्यवाद. झालं आता बघू काय भेटला का यांना यांचा आवडीचा उमेदवार. निवडून तर दिला यांनी यांचा उमेदवार पाहूया किती किती समस्या यांच्या सोडवल्या त्या उमेदवाराने बघूया. चला चला बघूया. अरे काका अरे कुठे नाही बाजूच्या गावात पाण्याला चाललो होतो. कुठे वॉटर सप्लाय तू त्याच्या नावासारखा बोल बच्चन निघाला. असं कसं अरे चला या गोष्टीवर आपण तक्रार करायला पाहिजे. चला चला जाऊया त्यांच्याकडे आणि तक्रार करूया. चला 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 अरे बच्चन गो बच्चन इथे सगळं इकडे इकडे लोक कसे काय आले सगळे का लोक काय करायला. अरे भाऊ आम्हाला लवकरात लवकर हे सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या. काकू तुमचा पोरगा शिकला मी आहे ना तुम्ही ना मला वोट दिलं ना तुम्ही त्याच्या कुठे आहो मुलगी शिकली प्रगती झाली तुमचं काय. अरे कधी पण अरे काकू काकूच्या घरी स्पेशल उद्या करून बोल मार काकूला पाणी भेटलं पाहिजे पूर्ण. कधी कधी तुम्ही ना मला वोट दिलं ना आता टेन्शन बघूया मी किती निवांत घरी जा. अरे पण कधी देणार अरे आज नाही उद्या उद्या नाही बघा तुम्ही ना मला वोट देणार ना टेन्शन घ्यावं भाऊ तुम्ही त्याच बघूया आता तुम्ही निवांत घरी जा आराम करा मी हे ना बसलो. तर पाहिलं गावकऱ्यांनो ना विचार करता असंही कोणालाही जर आता निवडून दिलं तर किती मोठं महागात पडू शकतं. तर ज्यांचे वय 18 असेल किंवा 18 पेक्षा अधिक झालेलं असेल त्यांनी आताच्या आता जाऊन मतदान यादीमध्ये नाव नोंदवा आणि आपलं मतदान कार्ड तयार करून घ्या कारण मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवलाच पाहिजे. यानंतर आम्ही तुम्हाला एक दृश्य दाखवतो. तर नमस्कार गावकऱ्या मंडळांनो मी तुमचा युवा लाडका नेता बच्चन भाऊ. बघा माझ्या जे झालं ते झालं पैसे खाल्ले असो ठीक आहे तर काही प्रॉब्लेम नाही पण यावेळेस मी डबल तुम्ही मला डबल वोट द्या आणि वोट देला की बघा तुम्ही तुमच्या प्रगती म्हणजे या गावची प्रगती झाली म्हणून बहुमताने वोट करा. सबका साथ सबका विकास.
का? धन्यवाद। अरे हा नेता, गाणे मोठे मोठे वादी करून काहीच नाही केले, आता तर नेता बनण्यालायक नाही आहे, या उमेदवाराला तर आपण वोटच नाही देऊ शकत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव गीता देवी, मी आपल्या गावातून उमेदवार म्हणून उभी झाली आहे। तुम्हाला माहित आहे आजकाल शौचालय कोणाच्याच घरी उपलब्ध होत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला टू लेट म्हणजे शौचालयाची शौचालय बांधून देणार, म्हणून मला आमच्याच पार्टीला वोट द्या आणि प्रचंड बहुमताने विजय करा। धन्यवाद। अरे ही गीता देवी, हिला इथं टॉयलेटला टू लेट म्हणते, तिच्यासारख्या नेत्याला वोट दिला तर देशाच्या प्रगतीला टू लेट होऊन जाणार। नमस्कार, मी तुमचा युवा नेता तुकाराम। कितीक नेते आले, कितीक नेते गेले, पण माझ्यासारखा युवा नेता या गावामध्ये नाही आला। जो मला दे नोट, मी देईन त्यांना दारू आणि नोट, मला वोट करा। नमस्कार। अरे हा नेता, तू दारू आणि नोटा देऊन अरे यामधून तर असं कोणीच नाही त्याला आपण वोट देऊ शकेल, यामध्ये तर एकही आवडला नाही उमेदवार। अरे काय मंडळी, कशावरती घर चर्चा चालू आहे? अरे काय सांगू, आम्ही जे उमेदवार निवडले त्यातलं एकही चांगलं नाही, आम्ही वोट करायचं की नाही पडला। अरे नोटाचं म्हणजे सांगा मी। अरे हे नोटा काय असते? नोटा बाकी आहे ना, नोटा म्हणजे नन ऑफ दी अबव। यांनी काय होते? नोटा हे असं बटन आहे, ते तुमचा नोटा हे तुमच्या वोटिंग बटन मधील एक बटन आहे। जर तुम्हाला कुठलाही उमेदवार आवडला नसेल किंवा तो तुमच्या गरजा पूर्ण करू शकत नसेल, तर तुम्ही नोटा या बटनवर क्लिक करून आपला वोट देऊ शकता आणि यामुळे तुमचा वोटही वाया जाणार नाही आणि तुमचं मतदानही होईल। नोटा ही बटन खूप आवश्यक आहे आणि मतदान हे तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, त्याच्यामुळे कोणीही मतदान करायला विसरू नका आणि येणाऱ्या मतदानामध्ये भरपूर प्रतिसाद द्या, जेणेकरून आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये वाटचाल होईल। आणि मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस समजून बाहेर फिरायला किंवा घरी झोपत नका राहू, तर मतदान हा ही आपल्या भविष्यासाठी उचललेली पहिली पाऊल आहे, कारण आपल्या एका बटन दाबल्यामुळे आपल्या मुलांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणून मतदान जरूर करा। मतदान करा, मतदान करा, सारे लोक मतदान करा, मतदान करा, मतदान करा, सारे लोक मतदान करा, मतदान करणे ही आहे काळाची गरज, तर सर्वांनी जरूर करा मतदान। यावेळीच्या निवडणुकांमध्ये आपण दाखवून देणार आपल्या मतदानाचा पॉवर। सर्वजण करा अवश्य मतदान, सोडा सर्व काम, चला करूया मतदान। एक एक मतदान करू नका बेकार, आपका मत आपकी ताकत। जनमनाचे पुकार आहे, मतदान आमचे अधिकार आहे, तुमचे मत तुमचे भविष्य। धन्यवाद। धन्यवाद। मतदान करा, सगळे लोक मतदान करा। धन्यवाद।